सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातूनच झाली. गेल्या 1500 जास्त वर्षात तो जगातील बहुतांश देशांपर्यंत पोहोचला. परंतु भारताचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये हा उत्सव आजपर्यंत साजरा झाला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन पुण्यातील 7 पूज्य गणेश मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी ग्रामदैवत कसबा गणपतीची मूर्ती पुण्यातून पाठवण्यात आली होती. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या मूर्तीची काश्मीरमधील गणपती आर टेम्पलमध्ये विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. आजपर्यंत गणेशोत्सव काळात काश्मीरमध्ये केवळ होम हवन आणि अन्य पूजा केल्या जात होत्या, परंतु यावेळी पहिल्यांदाच गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यातील कसबा, जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा हे मानाचे पहिले 5 गणपती तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळ यांनी एकत्रित आयोजित केलेल्या काश्मीरमधील पर्यावरणपूरक गणेशोत्सव सोहळ्याची आज सांगता झाली. झेलम नदीत गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी सांगितल्याप्रमाणे या गणेशोत्सवाचं महत्वाचं उद्दिष्ट काश्मीरमधील सामाजिक सलोखा, शांतता आणि समृद्धीसाठी योगदान देणं हे होतं.